मनापासून जे काही मागितले बाप्पा सदैव तुझी दिदले, जो येई तुझ्या चरणांशी त्यासी रिक्त असताना धाडले कधी, सदैव कृपादृष्टी राहू दे असे। येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ, आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरच्या घरी आपल्याला गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कशी करायची। तर श्रावण महिना संपायला आला की ओढ लागते ती आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची। गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो भगवान गणेशाला समर्पित आहे। दरवर्षी गणेश चतुर्थीला भाविक मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावाने गणेशाची पूजा करतात। भगवान गणेश ही बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता आहे। भगवान गणेशाला गजानन, धूम्रकेतू, एकदंत, वक्रतुंड आणि सिद्धिविनायक अशा विविध नावांनी ओळखले जाते। हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीपासून देशभरात गणेश चतुर्थी उत्सव सुरू होतो। गणेश चतुर्थी हा सण प्रामुख्याने 10 दिवसाचा असतो। गणेश चतुर्थीच्या दिवशी भक्त बाप्पाला आपल्या घरी आणतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देतात। आज आपण गणेश चतुर्थी 2024 तारीख, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। गणेश चतुर्थीची तारीख हिंदू पौराणिक कथेनुसार हिंदू कॅलेंडरमधील भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात भगवान गणेशाचा जन्म झाला। यावर्षी गणेश चतुर्थी शनिवार 7 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे, तर गणेश विसर्जन मंगळवार 17 सप्टेंबर रोजी 2024 रोजी होणार आहे। तर गणेश चतुर्थीची स्थापना वेळ, तर विनायक चतुर्दशी तिथी शनिवार 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:01 सुरू होईल आणि रविवारी 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:37 समाप्त होणार आहे। याशिवाय मूर्ती स्थापनेचा मुहूर्त सकाळी 11:03 सुरू होऊन दुपारी 1:34 असणार आहे, म्हणजेच एकूण कालावधी 2:31 असेल। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी 6 सप्टेंबर रोजी रात्री 9:01 ते रात्री 8:16 चंद्राचे दर्शन टाळण्याचा सल्ला दिला जातो। तर गणपती प्रतिष्ठापना पूजेसाठी लागणारे आपल्याला साहित्य, तर काय लागणार आहे, शाडू मातीची गणपतीची मूर्ती, हळद, कुंकू, अक्षदा, गुलाल, अष्टगंध, अक्षदा, 10 सुपाऱ्या, 5-5 खारीक, बदाम, हळकुंड, अक्रोड, रेशीम कापड, कापसाची वस्त्रे, 2 जानवी जोड, 1 पंचा, तांदूळ, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार, आंब्याच्या डहाळ्या, 2 नारळ, 5 फळे, 25 विड्यांची पाने, कच्चे दूध, दही, शुद्ध तूप, साखर, मध, कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, सुट्टे पैसे, चौरंग, आसन, नैवेद्याची तयारी, समयवाती, निरांजन कापूर, हात पुसण्यासाठी फडके, देवांचे अंग पुसण्यासाठी कापड, कापसाची वात, 4 लहान वाट्या आणि चंदन आणि दुर्वा। तर एवढे सर्व सामान आपल्याला एकत्र अगोदर करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेसाठी सुरुवात करायची आहे। तर गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रांतस्नान, संध्या पूजादी नित्यविधी करावे। गणपती मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। पाटावरती अक्षदा पसराव्यात, यानंतर त्यावरती मूर्ती स्थापना करावी। श्री परमेश्वर प्रत्यर्थ पाथिर व गणपती पूजन महम करिष्ये असा संकल्प म्हणून पाणी सोडावं। कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षदा, पुष्प अर्पण करावं। गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा। मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे खालील मंत्र म्हणावे। अस्य प्राणाम प्रतिष्ठन्तु, अस्य प्राणा क्षरन्तु च, अस्य देवत्वमम आचार्ये मामहेति च कश्चन।
रक्ताभिधिस्त पोतोल्ल सदरुण सरो जाधी रूढा कराब्जे पाशम कोदंड भिक्षुद्भ व मथ गुणमप्यम कुशम पंचबानान बिभ्रान अश्रुक्क पालम त्रिनयन लसितापिन वक्ष उरुड हाड्या देवी बालार्क वर्णा भवतु सुखकरी प्राणशक्ती परानहा। तर या पद्धतीने आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे, त्यानंतरून जेणेकरून जसे आपण गणपती बाप्पामध्ये प्राणप्रतिष्ठेचे हे मंत्र उच्चारून प्राणप्रतिष्ठा करत असतो, तर गणपती बाप्पाला नमस्कार करावा आणि त्यानंतरून पुढील आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। एकदंतम शूर्पकर्णम गजवक्रम चतुर्भुजम पाशांकुशधरम देवम ध्यायेत सिद्धिविनायकम ध्यायेत देवम महाकायम तप्त कांचन सन्निभम चतुर्भुजम महाकायम सर्वाभरण भूषितम दंताक्षमाला परशु पूर्ण मोदक हस्तकम मोदकासक्त शुंडाग्रम एकदंतम विनायकम। तर अंतकरणात श्री गणेश मूर्तीचं ध्यान करून पुढील आपल्याला आवाहन मंत्र देखील म्हणायचं आहे। आवाहयामी विघ्नेश सुरराज अचिरत्रेश्वर अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक सिद्धिविनायकाय नमः आवाहयामी। श्री गणपतीच्या पायावर फुलानं पाणी अर्पण करून अर्ध्य मंत्र म्हणावा। अर्ध्यम च फलसंयुक्तम गंधपुष्प अक्षय तैरुतम गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहान करुणानिधे श्री सिद्धिविनायकाय नमः अर्ध्यम समर्पयामि। पळीभर पाण्यात गंध अक्षदा पुष्प व सुपारे ठेवून त्यातले पाणी फुलानं श्री गणेशाला अर्पण करावे। नंतर पंचामृत स्नान मंत्र म्हणावा। पयोदधी घृतम चैव मधु शर्करयायुतम पंचामृतेन स्नपनम प्रियताम परमेश्वर श्री सिद्धिविनायकाय नमः पंचामृत स्नानम समर्पयामि। तर पंचामृत म्हणजे दूध दही तूप साखर आणि मध एकत्र करून ते फुलानं गणपतीला अर्पण करावं। अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करावा। गणाधीप नमस्तेस्तु उमापुत्रा घनाशन एकदंते भवक्तेती तथा मुषकवाहन विनायकेश पुत्रेती सर्वसिद्धिप्रदायक कुमार गुरवे नित्यम पूजनीया प्रयत्नतः। हे मंत्र म्हणून 21 दुर्वा श्री गणेशांना अर्पण करायचे आहेत। तर आपल्याला कलशाची स्थापना कोणत्या गणपती बाप्पाच्या कोणत्या साईटने करायची आहे, तर सर्वात प्रथम आपण कलश तयार करायचा आहे। कलशाला स्वच्छ धुवून वगैरे घेऊन त्यामध्ये शुद्ध जल भरायचं आहे आणि कलशाच्या चारही दिशांनी आपल्याला गंधाने बोटाने गंध लावून घ्यायचा आहे। त्यानंतरून समोरच्या साईडला तुम्ही स्वस्तिक देखील काढायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला सुपारी पैसा अक्षदा फुलं हळदी कुमकुम दुर्वा हे फुलं हे सर्व टाकून आपल्याला त्यावरती पानांच्या डहाळ्या ठेवायच्या आहेत व त्यानंतरून आपल्याला त्याच्यावरती नारळ ठेवायचं आहे। तर नारळाची सेंडी ही वरती असावी आणि तो कलश आपल्याला कोणत्या साईडने ठेवायचा आहे, तर तुम्ही हे समजून घ्या, जर आपण डाव्या बाजूला जर कलश ठेवला तर वास्तुशास्त्रानुसार गणपतीच्या डाव्या बाजूला कलश ठेवणे शुभ असते। हे पारंपरिक विश्वांचा आदर करते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुनिश्चित करते। डावी बाजू अधिक अनुकूल मानली जाते कारण ती वास्तूने सांगितलेल्या नैसर्गिक घटकांशी संबंधित असते आणि त्यानंतरून म्हणजे डाव्या बाजूंचे स्थान नैसर्गिक घटकांसह आदर आणि योग्य प्रतीक मानले आहे। तर असे मानले जाते की ते घरामध्ये समृद्धी शांती आणि सौहार्दयांना आमंत्रित करते, म्हणून आपल्याला गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूलाच आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे। गणपतीची आरती करायची आहे, नंतर नैवेद्य दाखवावा। यावेळी खालील मंत्र म्हणायचा आहे। नैवेद्यम गृह्यताम देव भक्तिम मोह्य चलाम कुरु इप्सितममे वरम देही परत्रच परामगतिम श्री सिद्धिविनायकाय नमः नैवेद्यम समर्पयामि। तर पुढील मंत्र म्हणून गणपती समोर साष्टांग नमस्कार घालावा। नमः सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे
साष्टांगोयम प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः. दररोज आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि या प्रकारे आपल्याला गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. अगदी घरच्या घरी तुम्ही अगदी उत्तम गणपती बाप्पाची अशी प्राणप्रतिष्ठा करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.